हाय गाइस, माझं नाव आहे रमेश सोगुंडले. वेलकम टू आवर ब्युटिफुल चॅनल आरसी सरनीट. मित्रांनो, काल आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, खूप चांगल्या प्रकारचे शॉर्टकट ट्रिक बनवलेली आहे मी. मला पॉसिबल झालं म्हणून मी डी ब्लॉकची शॉर्टकट ट्रिक बनवलेली आहे. पण या ब्लॉकची बनवली की नाही तेवढं चांगलं माहीत नाही, तरी कुणाचं तरी सांगून देईलच मी तुम्हाला. टेन्शन घेऊ नका. मी नेक्स्ट म्हणजे नेक्स्ट इयरला जे मुलं येणार आहेत, 11वी ते 12वी मूव्हिंग आहे, त्यासाठी मी चांगल्या प्रकारे मी एस ब्लॉकची पण बनवणार आहे, पी ब्लॉकची पण बनवणार आहे, सोबत एफ ब्लॉकची सुद्धा बनवणार आहे. टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. तुम्ही जे दिलं ते फॉलो करा, कारण की टाईम कमी आणि अभ्यास जास्त आहे. ह्या कमी टाईममध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ चॅप्टर तुम्हाला कव्हर करायचा मी प्रयत्न करत आहे मित्रांनो. तर जेने अजून एक आपली रिक्वेस्ट असेल तुम्हाला सगळ्यांना, जर कोणी नवीन असतील आपल्या यूट्यूब चॅनलवरती, जर आपण लाईव्ह सेशन बघत असतील, त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुमचा नेक्स्ट चॅप्टर मिस होणार नाही मित्रांनो. ठीक आहे, चला सुरू करूया आपण. काल आपण बघितलेलं आहे डी ब्लॉकची फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि एक्सेप्शन सगळं बघितलेलं आहे. ठीक आहे, शॉर्टकट ट्रिक्स आहे. आज बघूया आपण सम इम्पॉर्टंट कंपाऊंड्स ऑफ डी ब्लॉक. मित्रांनो, हे दोन जी कंपाऊंड्स आहेत, कोणता आहे, नंबर एक आहे K2Cr2O7 आणि नंबर दोन आहे KMnO4. K2Cr2O7 चं नाव आहे पोटॅशियम डायक्रोमेट आणि KMnO4 चं नाव आहे पोटॅशियम परमँगनेट. मित्रांनो, डी ब्लॉकमध्ये आपल्या स्टेट बोर्डमध्ये किंवा NCERT बोर्डमध्ये हे दोनच कंपाउंड दिलेले आहेत. या दोन कंपाऊंडची मी त्याचं प्रिपरेशन आणि केमिकल प्रॉपर्टी दिलेली आहे. तर दोन कंपाऊंड हे सगळ्यात जास्त MSTC नीटला कमी प्रमाणात विचारते, परंतु नीटला आणि JEE मेन्स आणि JEE ऍडव्हान्सला खूप जास्त प्रमाणात विचारलेलं आहे मित्रांनो. आणि ह्याचा वापर आपल्या रिडॉक्स रिएक्शन 11 चॅप्टरमध्ये आहे. ठीक आहे, ध्यान देऊन पूर्णतः ऐका तुम्ही, एकही तुम्हाला वर्ड मिस होऊ देणार नाही. सोबत सोबत राईट डाऊन करत चला, जेणेकरून तुम्हाला म्हणजे सोबत सोबत राईट डाऊन करून चला, किंवा मी ज्या टाइमला तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणलं त्या टाइमला तुम्ही पॉज करून लिहू शकता मित्रांनो. ठीक आहे, टेन्शन घ्यायचं नाही, मस्त ऐकायचं, चांगल्या प्रकारे ऐकायचं. मराठी भाषेतून शिकताना खूप चांगल्या प्रकारे आपला गर्व आला पाहिजे, ज्यानं सगळं जे आपलं मटेरियल आहे सगळं मराठीमधून मधून सांगायचा प्रयत्न केला आहे. चला सुरू करूया. सम इम्पॉर्टंट कंपाऊंड्स ऑफ डी ब्लॉक, नंबर एक आहे मित्रांनो KMnO4. म्हणजे KMnO4चं नाव काय आपलं, पोटॅशियम परमँगनेट. काय आहे मित्रांनो, पोटॅशियम परमँगनेट. तर सगळ्यात पहिले त्याचं मेथड्स ऑफ प्रिपरेशन बघूया, तो कसा बनणार आहे काय नाही सगळं. हे आहे मित्रांनो आपल्याजवळ केमिकल ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन मित्रांनो तुम्हाला सांगू का, हे दोन्ही पण जे आहेत K2Cr2O7 आणि KMnO4 हे ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून यूज होतं. कुठं सर, तुम्हाला आलिया चॅप्टर शिकवलो की नाही बघितला नाही तुम्ही, पहिले जाऊन बघा. ऑर्गॅनिक केमिस्ट्री सगळी प्लेलिस्ट मी सेव्ह आहे. इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री सुद्धा प्लेलिस्ट 11वी ते 12वी सगळी सेव्ह केलेली आहे. फक्त एकच चॅप्टर राहिला त्या दिवशी कोळ्याचं कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ठीक आहे, बाकी सगळं मी अपलोड केलेलं आहे. लगेच मी फिजिकल केमिस्ट्री स्टार्ट करणार आहे येत्या 4-5 दिवसांमध्ये. ठीक आहे, मित्रांनो मी तुम्हाला प्रॉमिस करतो की 15 तुमच्या एक्झामच्या जवळपास मला वाटते 2-3 दिवस अगोदरपर्यंत माझा सगळा तुमचा MSTCET केमिस्ट्री स्लॅब समजून जाईल. पहिले तेवढं मी ट्राय करणार आहे. बाकी जर एखादं 2 चॅप्टर शिकलं तर काही प्रॉब्लेम नाही, जेवढे शिकवलं मी तेवढे तरी चांगल्या प्रकारे करा. ठीक आहे, तर मित्रांनो आपल्याला पोटॅशियम परमँगनेट बनवायचं आहे. आपल्याजवळ आहे मॅंगनीज डायऑक्साईड, MnO2 आहे, NPCO2 आपल्याला, KOH गॅस आहे, पोटॅशियम हायड्रॉक्साईड अँड पोटॅशियम क्लोराईड. ह्या तिघांच्या कॉम्बिनेशनवरून बॅलन्सिंग वगैरे तुम्ही करून घ्या. मी डायरेक्ट सगळं लिहून ठेवलेलं आहे, कारण की आपल्याजवळ स्मार्ट बोर्ड नाही, व्हाईट बोर्ड आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं प्रॉब्लेम येते विचारू. ठीक आहे, तर मॅंगनीज डायऑक्साईड इज रिॲक्ट विथ पोटॅशियम हायड्रॉक्साईड ॲज वेल ॲज पोटॅशियम क्लोरेट इन द प्रेझन्स ऑफ हीट ऑर गिविंग ऑफ हीट इन द रिॲक्शन किंवा अदर रिॲक्शन तो प्रोड्यूस. मित्रांनो आपला जो बनणार आहे पोटॅशियम मॅग्नेट बनणार आहे मित्रांनो. ठीक आहे, K2MnO4 त्याचं नाव काय, पोटॅशियम मॅग्नेट. दॅट इज डार्क ग्रीन इन कलर, फॉर्मेशन क्रिस्टल आर फॉर्म्ड फ्रॉम द फॉलोइंग रिॲक्शन ऑर प्रिव्हियस रिॲक्शन ॲज वेल ॲज पोटॅशियम क्लोराईड इज ऑल्सो फॉर्म अँड वॉटर मॉलिक्युल इज ऑल्सो प्रोड्यूस्ड. मित्रांनो सगळ्यात पहिले हा तुम्हाला खूप जास्त महत्त्वाचा आहे. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो मित्रांनो की स्टार्टिंगला डायरेक्ट KMnO4 आपण बनवू शकत नाही मित्रांनो, स्टार्टिंगला आपल्याला पोटॅशियम मॅग्नेट बनवावं लागते जे की डार्क ग्रीन कलरचं असते. सोबत आपल्याला काय मित्रांनो, पोटॅशियम क्लोरेट पोटॅशियम क्लोराईड बनवते. ठीक आहे, आणि आपल्याला MnO2 कशात होतं मित्रांनो, K2MnO4 यासोबत आपल्याला काय होतं, डार्क ग्रीन कलर बनवते. सोबत वॉटर मॉलिक्युल तर रिलीज होणारच आहे, ऑफकोर्स नो प्रॉब्लेम हटा. मग पोटॅशियम मॅग्नेट जे डार्क ग्रीन कलरचं होतं त्याला आपण कार्बन डायऑक्साईड अँड वॉटरच्या प्रदेशमध्ये रिॲक्ट करायचं, रिॲक्शन करायचं. मित्रांनो आता आपला बनलेला आहे पोटॅशियम परमॅग्नेट. ठीक आहे, डायरेक्ट बनत नाही, स्टार्टिंगला पोटॅशियम मॅग्नेट बनतं, सोबत पोटॅशियम क्लोराईड बनतं.
आणि सेकंड स्टेपला आपल्याला भेटतं पोटॅशियम परमँगनेट भेटणार आहे, सोबतच मॅंगनीज डायऑक्साईड सुद्धा भेटणार आहे आपल्याला, ठीक आहे. सोबत अजून पुढं आपलं काय हायड्रोक्साईड किंवा कार्बोनेट आहे आणि बायकार्बोनेट आहे हे सुद्धा आपल्याला भेटणार आहे. मित्रांनो, हे जे सोल्युशन भेटलेलं आहे मित्रांनो, ह्या सोल्युशनला आपल्याला फिल्टर करायचं आहे. त्याच्या ग्लास वूलच्या नावाच्या ह्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला फिल्टर करायचं आहे. फिल्टर केल्यानंतर आपल्याला काहीतरी ब्लॅक कलरचे क्रिस्टल्स फॉर्मेशन दिसतं, आपल्याला क्रिस्टल्स दिसतं. कसं असतात, ब्लॅक अपिअरन्स असतं. कसं असतं मित्रांनो, ब्लॅकिश अपिअरन्स असतं. ब्लॅक क्रिस्टल इज फॉर्म्ड, दॅट इज कॉल्ड अस कोणता आहे ते ब्लॅक क्रिस्टल मित्रांनो, केमिनोफोर म्हणजेच पोटॅशियम परमँगनेट आहे. ही झालं केमिकल ऑक्सिडेशन आणि ही आहे खालची आपली इलेक्ट्रोलायटिक इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन. इथं ऑक्सिडेशन आहे, इथं रिडक्शन आहे मित्रांनो. तर आपल्याला इथं पण काय घेतलं आहे मित्रांनो, पोटॅशियम मॅग्नेट घेतलेलं आहे ह्याला H2O सोबत आणि नेसेंट ऑक्सिजन घेतलं मित्रांनो. नेसेंट ऑक्सिजन सोबत आपल्याला सप्लाय केलेला आहे. नेसेंट ऑक्सिजन सप्लाय केल्यानंतर आपल्याला भेटणार आहे पोटॅशियम परमँगनेट आणि पोटॅशियम हायड्रोक्साईड आपल्याला भेटणार आहे. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, हा इम्पॉर्टंट आहे खूप जास्त. जो पण ऑक्सिजन आहे मित्रांनो, हा अॅनोडवर काय करतो, फॉर्म होतो. अॅनोडवर फॉर्मेशन होतो त्याच्यात नेसेंट ऑक्सिजन, ठीक आहे. आणि मग हे जे अॅनोड आलेलं आहे तिथून काय होतं, हे मॅग्नेट आयनचं म्हणजे मॅग्नेट आयनचं पर मॅग्नेट आयनमध्ये काय होतं, रूपांतर करतं. म्हणजे हा जो कॅटलिस्ट आहे आपला जो नेसेंट ऑक्सिजन, हा अॅनोडवर गेला आणि ह्याला त्याच्यामध्ये काय केला, रिड्यूस केला. म्हणजेच काय केला, त्याचा म्हणजे काय आपल्याजवळ इलेक्ट्रॉन कमी केला मित्रांनो. मग जे पण सोल्युशन बनलेलं आहे मित्रांनो, इज फिल्टर्ड अँड इव्हॅपोरेटेड टू गेट डीप पर्पल ब्लॅक कलर मित्रांनो. इथं बघा तुम्ही, डार्क ग्रीन पासून नंतर इथं ब्लॅक आलेला आहे. इथं काय आहे, डीप पर्पल ब्लॅक कलर क्रिस्टल आपल्याला बनलेले आहे. कशाचे मित्रांनो, आपल्याला बनले ते पोटॅशियम परमँगनेटचे. आजच्या लेक्चर तुम्हाला PYK सुद्धा भेटते मित्रांनो, ठीक आहे. टेस्टिंग घेऊ नका, काल तुम्ही जे शिकलं त्याचे PYK भेटणार आहे. नेक्स्ट आहे केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये सगळ्यात पहिले ऍसिडिक मीडियम आहे, नंतर न्यूट्रल मीडियम आहे. दोन्ही पण आपण मीडियम चांगल्या प्रकारे समजून घेऊया मित्रांनो. ह्याच्या तुम्हाला शॉर्टकट ट्रिक पण सांगणार आहे की काय कसं होईल, का लक्षात असं राहील सर आमच्या, ठीक आहे. आपल्याला तर काय भेटलं मित्रांनो, पोटॅशियम पर मॅग्नेट म्हणजे आपला पर मॅग्नेट आयन आपला समजीकडेच आहे. पर मॅग्नेट आयन काय करतो मित्रांनो, आपल्याला ऍसिडिक मीडियम मध्ये ऑक्सिडाइज करायचं काम करतो. म्हणजे सर दिमाग चांगलं कसं व्हायचं, आयला काय करतो मित्रांनो, I2 मध्ये कन्वर्ट करतो. I- ला Fe2+ काय करतो, Fe3 मध्ये याच्यामध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे ऑक्सिडेशन होत होतं याच्यामध्ये, ठीक आहे. S2- याच्यामध्ये करतो, आपल्याला S मध्ये कन्वर्ट करतो. आणि सर्वात शेवटी मित्रांनो, आपल्याला H2C2O4 ला करतो मित्रांनो, आपल्याकडे H2 आणि CO2 मध्ये कन्वर्ट करतो, ठीक आहे. H2O+ CO2 मध्ये कन्वर्ट करतो. हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, हे रिएक्शन खाली दिलेली आहे. MnO4+ आयोडीन प्लस 6 हायड्रोजन, म्हणजे ऍसिडिक मीडियम आहे म्हणून इथं हायड्रोजन प्लस दिलेला आहे मित्रांनो, ठीक आहे. टू गिव्स MnO4चं काय बनतं, MnO2+ बनतं, H2 बनतं आणि I-चं काय बनतं, I2 मध्ये कन्वर्ट होतं. इथं पण MnO4- MnO2+ मध्ये कन्वर्ट होतं. इथं पण MnO4- MnO2+ मध्ये कन्वर्ट होतं. इथं पण MnO4- MnO2+ मध्ये कन्वर्ट होतं. Fe2+ ला Fe3+ मध्ये कन्वर्ट करायचं मित्रांनो. S2- ला S मध्ये कन्वर्ट करायचं आणि H2C2O4 ला H2 आणि CO2 मध्ये कन्वर्ट करायचं. एकदम सोपं आहे. इथे शॉर्टकट ट्रिकवर लिहून दिलेलं आहे, चांगलं पाठ करा मित्रांनो. न्यूट्रल आणि वीकली अल्कलाईन मीडियमची पण रिॲक्शन आहे तिथं. म्हणजे आपल्या इथं काय, आपल्याला ॲसिडिक म्हणू शकत नाही, आपण थोडंसं बेसिक मीडियममध्ये थोडंसं मिळतो, जास्त नाही, हां ठीक आहे. इथे काय होतं मित्रांनो, न्यूट्रलमध्ये आपल्या जवळ हे बघा, ह्याचं रूपांतर MN2 मध्ये होणार आहे. इथं पण याचं रूपांतर MnO2 मध्ये होणार आहे. इथं पण MnO4- MnO2 इथे काय होतं मित्रांनो, ह्याला स्टार मार्क करतो तुम्ही. I- ला IO3- मध्ये येणार आहे. अजून S2O3- आपल्याला SO4- मध्ये होणार आहे. आणि आपल्या जवळ मित्रांनो काय आहे, आपल्याजवळ MnO2+ MnO2 मध्ये होणार आहे. हे खूप सोपं आहे, जास्त अवघड नाही आहे, काय नाही मित्रांनो, ठीक आहे. चला याचे युजेस काय मित्रांनो, याचा यूज पोटॅशियम परमँगनेटचा अँटीसेप्टिक मध्ये यूज होतो. याचा अनसॅच्युरेटेड टेस्ट फॉर म्हणजे आपण क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये येतो मित्रांनो. आपल्याला व्हॉल्युमॅट्रिक अनालिसिस ऑफ रिड्युसिंग एजेंट म्हणून काम करतं. अजून मोस्ट इम्पॉर्टंट डिटेक्टिंग हलाइड्स ला काम करतं. आणि सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट आहे. दोन पण आहे, Ke2Cl2O7 पण आहे आणि KMnO4+ सुद्धा. तुम्ही आता स्क्रीनशॉट काढून घ्या, मग लगेच जाऊया आपण नेक्स्ट पार्ट कडे. मित्रांनो, नंबर दुसरा कंपाऊंड आहे आपल्याजवळ K2Cl2O7. त्याचं नाव आहे पोटॅशियम डायक्रोमेट.
सेम पोटॅशियम परमँगनेट सारखंच पोटॅशियम बायक्रोमेट आहे. रिएक्शन मध्ये काय तुम्हाला मी अंडरलाईन करून दिलेलं आहे तेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. तर नंबर एक आहे इंडस्ट्रियल प्रोसेस. इंडस्ट्रियल प्रोसेस मध्ये मित्रांनो डायरेक्ट घेऊ शकत नाही आपल्याला, काय घ्यायला पाहिजे आपल्याला क्रोमाइट ओर घ्यायचं, ओर म्हणजे संमिश्र किंवा त्याला आपण पावडर फॉर्म मध्ये काय घ्यायचं क्रोमाइट ओर घ्यायचं. क्रोमाइट ओर तुम्हाला फॉर्म्युला विचारला जाऊ शकते मित्रांनो, तरी चांगलं लक्षात ठेवा. क्रोमाइट ओरचा फॉर्म्युला काय FeO.Cr2O3. ह्याची रिएक्शन सोडियम अनहायड्रस सोडियम कार्बोनेट सोबत करायचं इन द प्रेझेन्स ऑफ एअर किंवा ऑक्सिजन अँड हीट तर द्यास हीट गिव्हन टू द रिएक्शन. मग काय बनते मित्रांनो सोडियम क्रोमेट बनतं, डायरेक्ट बनत नाही पोटॅशियम क्रोमेट. ओके पोटॅशियम डायक्रोमेट डायरेक्ट बनत नाही. काय बनतं मित्रांनो फर्स्ट म्हणजे सोडियम क्रोमेट बनतं, सोबत आपल्याला Fe2O3 भेटणार आहे म्हणजे ह्युमिटाइट आयरन भेटणार किंवा फेरस ऑक्साईड असं म्हणू शकतो आपण, सोबत आपला कार्बन डायऑक्साईड भेटणार आहे. आपलं इम्पॉर्टंट आहे मित्रांनो हे इम्पॉर्टंट आहे आणि हे इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. काय आहे क्रोमाइट ओर इज रिएक्टिव अनहायड्रस सोडियम कार्बोनेट अँड द प्रेझेन्स ऑफ एअर टू गिव्ह हीट गिव्हन टू द सिस्टम द रिएक्शन अँड टू प्रोड्युसेस सोडियम क्रोमेट अँड ह्युमिटाइट आयन. मग मित्रांनो सोडियम क्रोमेट घ्यायचं आपल्याला, सोडियम क्रोमेटची रिएक्शन आपल्याला H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड सोबत करायचं आहे. आपल्याला भेटणार अंतर Na2Cr2O7, ठीक आहे. आपल्याला सोडियम क्रोमेट सोडियम आपल्याला क्रोमेट सोडियम डायक्रोमेट भेटणार आहे, सोबत सोडियम क्लोराईड आणि इथं पण एक साल्ट भेटणार आहे. मग सेम आपण इथे घ्या असेल मित्रांनो याची रिएक्शन पोटॅशियम क्लोराईड सोबत करायचं, इथं भेटणार आहे आपल्याला काय भेटणार आहे Na2Cr2O7 म्हणजे पोटॅशियम डायक्रोमेट भेटणार आहे. हे जरा मित्रांनो तुम्हाला इम्पॉर्टंट आहे मित्रांनो हे 1, 2, 3 आणि 4 योग्य चांगलं असतं. केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे ऍसिडिक मीडियम मध्ये करायचं आपल्याला Na2Cr2O7 प्लस इज रिएक्टिव विथ पोटॅशियम आयोडाइड इन द प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड टू प्रोड्युसेस पोटॅशियम सल्फेट Cr2CSO4 म्हणजे क्रोमाइट क्रोमिक सल्फेट भेटणार आहे आपल्याला SO4 3 आणि 7H2+I2 म्हणजे मित्रांनो इथे KI रूपांतर I2 मध्ये झालेलं आहे. आणि इथे बघा तुम्ही सेम आहे इथे पण K2Cr2O7 H2SO4 इथं H2S आहे मित्रांनो H2S चं रूपांतर S मध्ये करणार आहे. बाकी सगळं सेम आहे, वरी सेम आहे, तिथे 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 सेम आहे. फक्त आपला इथं KI चं रूपांतर I2 म्हणजे I चं रूपांतर I2 मध्ये करणार आहे आणि H2S चं रूपांतर करणार आहे फक्त S मध्ये करणार आहे. हे तुम्हाला पाठ करावं लागेल मित्रांनो, खूप जास्त महत्त्वाची रिॲक्शन आहे आणि हा बॉक्स तुमच्या स्टेटमेंट दिलेला आहे. फॉर्म्युल्यावर तुम्हाला MCQ 100% विचारतो मित्रांनो. आयरनचे कोणकोणते हेमिटाईट आहे Fe2O3, मग मॅग्नेटाईट आहे Fe3O4, मग लेमोनेट आहे Fe2O3.3H2O आहे, मग आयरन पायराइट आहे हा मी इम्पॉर्टंट हा विचारलेला आहे मित्रांनो Fe2 स्टेट बोर्ड एक्झामला विचारलेला आहे. MSCCT मध्ये हेमिटाईट किंवा मॅग्नेटाईट ह्या दोनपैकी एक येऊ शकतं. मग सिडेटाईट आहे Fe3CO3 आहे, कॉपरचे पण आहे दोन आहेत बघा, चालकोपायराइडचे आहे CuFeS2 हे तुम्हाला मी शिकवलेलं आहे पी ब्लॉकमध्ये. क्युप्राइडचा फॉर्म्युला काय आहे मित्रांनो Cu2O, ठीक आहे. झिंक सोपा झिंक ब्रँडचा विचारलं झिंक ब्रँडचा फॉर्म्युला ZnS झिंकाईट मित्रांनो ZnO झिंक ऑक्साईडच आपण झिंकाईट म्हणतो आणि त्याला माहिती राहिलं काय झिंक कार्बोनेट म्हणजे काय त्याला माहिती, ठीक आहे. हे आहे इथे तुम्हाला इथं लिहिलेलं आहे ओरचे नाव, इथे मेंबरचे नाव, इथे मेंबरचे नाव. बॉक्स 3 वेळेस लिहून करा मित्रांनो, तुम्हाला जे स्टार मार्क लिहिला आहे तिथे पाठ करा, सोबत बाकीचे पण पाठ करत करा. तुम्ही कोणते तुमचे क्वेश्चन रॉंग होणार नाही, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. आपण जाऊ याच्या PYQ करूया 10 ते 12, ठीक आहे. चला स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो, चालू करूया PYQ आहे ते नीट 2000 म्हणजे MSTCET 2022 मध्ये काही 21 मध्ये काही काही माझ्या मनाचे पण काही आहेत काही JEE मध्ये पण आहे, ठीक आहे मित्रांनो. सगळ्यात पहिलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन X आहे आपल्याजवळ 3D5 आहे, सोबत त्याचा ऑक्सिडेशन स्टेट आपला प्लस दिलेला आहे. तर मित्रांनो आपल्याला ह्याला कसं करायचं ऍड करायचं बघा, 3D5 आहे 3 आहे 3D5 ला आपल्याजवळ 3 आहे, त्याला एक देऊया आपण 3D6 होऊन गेलेला आहे आणि काय मित्रांनो 4S2. कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 4S2 3D6 आहे, नॉट 26 नंबर म्हणजे आयरनचा आहे, खूप सारा सोपं. हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट आपल्या डी ब्लॉक मध्ये सगळ्यात जास्त मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट आहे आपल्याजवळ मॅंगनीज. मॅंगनीज म्हणजे मित्रांनो आपल्याजवळ आहे 25 नंबर, म्हणजे काय मित्रांनो 4S2 3D5 राईट आन्सर. बाकी सगळं 8 येऊ शकतच नाही कारण की नाहीच आपलं प्रायोरिटी म्हणजे डी ब्लॉक मध्ये फर्स्ट याच्यामध्ये. नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन इन Mn2+
एमएन टू प्लस मिळाला पहिले एमएन चं पाहिजे आपल्याला 4s2 3d5 याच्यामधून दोन गेले मित्रांनो किती राहिले पाच आहेत पाच म्हणजे डायमॅटिक कोण आहे याच्यामध्ये मॅनाडियम 3 प्लस याचे ऑक्सिडेशन स्टेट बघा तुम्ही 4 आहे हे येऊ शकत नाही निकेतून आहे येऊ शकत पण येऊ शकत स्कँडियम 3 प्लस कारण की मित्रांनो 4s2 3d1 आहे तिन्ही पण गेल्या फरक आता 0 होतं मग काय तर स्कँडियम 3 प्लस मॅग्नेटिक मोमेंट ऑफ एनआय 2 प्लस पहिले निकेत जर आते फेकोनी 28 आहे सर 28 म्हणजे 4s2 3d8 असेल आता जो दोन गेले म्हणजे 8 राहिले म्हणजे 8 राहिले म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 दोन राहिले दोन म्हणजे किती मित्र 2.84 ऑक्सिडेशन स्टेट ऑफ टायटेनियम आणि कॉपर टायटेनियमचे किती असते मित्रांनो +4 कॉपरचे 1 असते ऑप्शन नंबर सी इज करेक्ट ज्यामध्ये कलर्ड कंपाउंड मिळाला कलर्ड कंपाउंड टी आय चा जवळ 4 आहे म्हणजे +4 हे नाही क्रोमियमचं +3 बघूया झिंकचं +2 आहे आणि कॉपरचं +1 4s1 3d10 आहे त्याच्यामध्ये गेलं तर 10 असेल म्हणजे हे येणार नाही झिंकचं कसं आहे मित्रांनो 4s2 3d10 आहे याच्यामध्ये जो दोन गेले तर 3d10 हे पण नाही होऊ शकत म्हणजे ऑप्शन नंबर बी हे एक आपण एलिमिनेशन मधून जायचं ओर क्रोमाइट आयन काय आहे FeCl2O3 आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन ऑफ कॉपर कॉपरचे किती आहे 29 म्हणजे काय ते 4s1 3d10 यायला पाहिजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर त्याच्यामध्ये कलर्ड कंपाउंड कलरलेस कंपाउंड कोणता असं विचारलं मित्रांनो स्कॅन्डियम बघा तुम्ही 4s1 3d10 म्हणजे 4s2 3d1 दोन निघतील म्हणजे स्कॅन्डियम आहे मित्रांनो खूप सोपे सोपे मी जास्त घेऊ शकत नाही ह्या व्हाईट बोर्डवर कारण की लिहायला आणि तुमचं पुढचा वेगळी चॅप्टर प्रॉब्लेम येत आहे मित्रांनो तुम्ही समजून घ्या तुमच्याकडे अवेलेबल असतील MSTCET चे प्रिव्हियस क्वेश्चन ठीक आहे मी जेवढं होईल तेवढं सिलॅबस कमी टाईममध्ये कन्साईज वेमध्ये तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करत असा MCQची आणि माझ्याकडून फक्त कन्सेप्ट नॉलेज किंवा होईल तेवढं तुम्ही फास्ट नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा पुढच्या वेळेस आपण चांगलं थोडंसं डेव्हलपमेंट करूया तुम्ही सबस्क्राईब वगैरे थोडंसं हायेस्ट ह्या गेल्यानंतर आपण बोर्ड वगैरे चांगलं लावून घेऊया स्मार्ट बोर्ड वगैरे त्याच्यामुळे तुम्हाला जेवढे म्हणाल तुम्ही तेवढं प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेऊ शकतो मी सध्या तर तेवढी आपल्याजवळ नाही मित्रांनो खूप छोट्या गावातला आहे मी तरी हा लेक्चर नंबर 2 आहे मित्रांनो आपण जास्त काही पुढे वाढू नये तर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचा पुढचा चॅप्टर मिस होणार नाही आणि नोटिफिकेशन ऑल कटवर जा डेली म्हणजे दररोज आधी तुम्हाला 8 वाजता माझं लाईव्ह सेशन येणार आहे डेली तुम्ही 8 वाजता लाईव्ह होत चला मित्रांनो तुम्हाला मी म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन करेक्ट 8 वाजताच्या 30 मिनिटं अगोदरच येणार आहे ठीक आहे तर तुम्ही नोटिफिकेशन ऑन करून ठेवल्यानंतर तुम्हाला सगळंच लाईव्ह तुम्हाला करता येईल ठीक आहे मित्रांनो थँक्यू सो मच मिळते ह्या व्हिडिओ मध्ये